रव्याचे पापड खूप खुसखुशीत आणि टेस्टी लागतात. मला तर हे पापड खूप आवडतात, पण रव्याचे पापड बनवायचे म्हटल्यावरती खूप तामझाम करावा लागतो. रवा किती घ्यायचा, पाणी किती घ्यायचं, किती वेळ शिजवत बसायचं, गॅस भरपूर वाया जातो, भरपूर पसारा होतो, भरपूर भांडी सुद्धा खराब होतात. पण आज आपण अशी एक ट्रिक पाहणार आहोत की यामध्ये अगदी झटपट रव्याचे पापड तयार होतील. झटपट काय, अगदी 2 मिनिटांमध्ये आपण हे पापड तयार करणार आहोत. रव्याचे पापड बनवण्याची ही ट्रिक तुम्हाला शोधूनही सापडणार नाही, आणि मला आशा आहे की ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही करून देखील पाहणार. तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. खमंग खुसखुशीत आणि अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये जर पापड तुम्हाला तयार करायचे असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. इथे मी बारीक रवा घेतलाय, बारीक कच्चाच रवा घ्यायचा आहे. जाड रवा इथे शक्यतो वापरूच नका. मापासाठी एखादं भांडं घ्यायचंय. इथे मी कप घेतलेला आहे, तुम्ही एखादा पेला किंवा ग्लासाने सुद्धा घेऊ शकता. पाण्याचा आणि रव्याचा अंदाज अगदी परफेक्ट हवा असेल तर अशा प्रकारे हलकस प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे पाण्याचा देखील अगदी परफेक्ट असा अंदाज येतो. आज आपण फक्त 1 कप रव्याचे पापड करणार आहोत. 1 कप रव्यामध्ये आरामात 40 ते 50 पापड तयार होतात. तर चला अगदी परफेक्ट अंदाजामध्ये कमी वेळेत झटपट असे पापड तयार करूया. कुकर आपण गरम करण्यासाठी ठेवूयात. आणि आता 1 कप रवा आहे तर 1 कप रव्यासाठी आपल्याला बरोबर 7.5 कप इथे पाणी लागणार आहे. ज्या भांड्याने आपण 1 कप रवा मोजून घेतला त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचंय. 7.5 कप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय. आणि हे पहा, पाणी इथे चांगलं उकळत आलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. तिथे मी 1 चमचा मीठ घातलं आणि याचबरोबर 1/2 चमचा आपण इथे पापडखर घालूया. आणि हे पहा, पाणी अगदी मस्त असं उकळलेलं आहे. आपण यामध्ये पापडखर आणि मीठ घातलं होतं, यामुळे फक्त एकदा आपण हे ढवळून घेऊयात. आणि यानंतर आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये रवा घालायचा आहे. एका हाताने आपल्याला पळी सतत चालू ठेवायची आणि असा वरून आपल्याला रवा घालायचा आहे, म्हणजे अजिबात यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तर हे पहा, सगळा 1 कप रवा मी इथे घातला. सतत हलवत हा रवा आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अजिबात यामध्ये गाठी राहता कामा नाही. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे मिश्रण हलकसं दाटसर होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हे पहा, अजिबात यामध्ये गाठी राहिलेल्या नाहीयेत. अगदी एकसारखं असं हे मिश्रण तयार झालंय. आता रवा अजूनही शिजलेला नाहीये, यासाठी काय करायचं, गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि यावरती पटकन असं झाकण लावायचंय. झाकण मी लावून घेतलं. आता यानंतर याच्यावरची जी शिट्टी आहे ती आपल्याला काढून घ्यायची. आपल्याला एकही याची शिट्टी करायची नाही. आणि यानंतर बरोबर 2 मिनिटांसाठी आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पुढे जाऊन पाहालाच की अगदी परफेक्ट 2 मिनिटांमध्ये रवा शिजला जातो. पापड बनवण्यासाठी अगदी परफेक्ट तयार होतो. आणि विशेष म्हणजे हा रवा अजिबात कुकरला खाली लागत नाही, चिकटत नाही, अजिबात हा करपत नाही. बरोबर आपल्याला घड्याळ लावायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांना रव्याचे पापड खूप आवडतात, कारण हे रव्याचे पापड खूप टेस्टी सुद्धा लागतात. दुपटी तिपटीने हे रव्याचे पापड फुलतात. पण काय होतं की जेव्हा आपण पातेल्यामध्ये हे मिश्रण शिजवण्यासाठी घेतो, किती पाणी घ्यायचं, किती वेळ शिजवायचं, सतत हलवत बसावं लागतं, बराचसा गॅस सुद्धा वायाला जातो, मिश्रण किती वेळ शिजवायचं हे काही समजत नाही. मग अशा वेळेस ही ट्रिक अगदी परफेक्ट आहे. या पद्धतीने जर तुम्ही रव्याचे पापड तयार केले तर तुमचे रव्याचे पापड परफेक्टच होईल. पाणी कमी पडतंय की काय, रव्याचं मिश्रण खाली चिकटणार तर नाही, करपणार तर नाही, यासाठी सतत हलवत बसावं लागतं. हे असं या ट्रिकमध्ये अजिबात नाही. फक्त 2 मिनिटांसाठी रवा शिजवून घ्या, अगदी परफेक्ट तुमचा रवा इथे शिजला जातो. घड्याळ लावून बरोबर 2 मिनिटांनंतर मी गॅसची फ्लेम बंद केली. आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर फक्त 3 मिनिटांसाठी हे झाकण असंच ठेवायचंय. आणि 3 मिनिटांनंतर तुम्ही हे झाकण काढून पाहायचंय. मी सांगितलेला टायमिंग अगदी बरोबर फॉलो करा. एकदा रवा कुकरमध्ये घातल्यानंतर झाकण लावून फक्त 2 मिनिटांसाठी हा रवा शिजून घेतला. दुसऱ्या मिनिटाला बरोबर गॅसची फ्लेम बंद करायची आणि 3 मिनिटांसाठी फक्त हे झाकण आपल्याला असंच ठेवायचंय. तिसऱ्या मिनिटाला तुम्ही याच्यावरचं झाकण काढू शकता. गॅसची फ्लेम बंद करून बरोबर इथे 3 मिनिट झालेत. झाकण काढून पाहूयात. आणि हे पहा, अगदी परफेक्ट असा रवा शिजलेला आहे, भरपूर हा फुललेला आहे. हे पहा, एकदा मिक्स करून घेऊयात. जेव्हा आपण कुकरचं झाकण लावलं, याआधी हे मिश्रण भरपूर पातळ होतं आणि आता तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. रव्याचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता. अजिबात हा रवा खाली लागलेला नाहीये, कुठेही गुठळा याच्या दिसत नाहीयेत. हे पहा, अगदी परफेक्ट असं हे मिश्रण शिजलेलं आहे. मी अगदी खालपासून हे हलवतेय तरी सुद्धा तुम्हाला हे कळतच असेल
की अजिबात हा रवा खाली लागलेला नाहीये. आता यामध्ये एक मोठा चमचा भरून इथे मी चिली फ्लेक्स घातलेत आणि आता याच बरोबर भरपूर कोथिंबीर घालूयात. मुठभर बारीक चिरलेली मी इथे कोथिंबीर घातली. आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एकदा रवा शिजला की यानंतर तुम्ही हे साहित्य घालू शकता. याऐवजी तुम्ही इथं जिरं सुद्धा घातलं तरी देखील मस्त टेस्ट येईल. आणि हे पहा अगदी मिश्रण मस्त दिसतंय. जरी तुम्हाला हे हलकसं दाटसर वाटत असलं तरी देखील हे अगदी परफेक्ट तयार झालंय. हे पहा कुठेही गाठी दिसत नाहीयेत. अगदी परफेक्ट हा रवा फुललेला आहे आणि अगदी मस्त हे मिश्रण दिसतंय. पापडाचं हे मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला फक्त 2 मिनिटच लागले. या ट्रिकमध्ये पापडाचं मिश्रण सतत हलवत राहणं ही अजिबात भानगड नाही आणि विशेष म्हणजे आपली यामध्ये गॅसची सुद्धा बचत होते. तर चला लगेचच पापड तयार करायला घेऊयात. इथे मी एक प्लास्टिकचा पेपर अंथरलाय. आता थोडं थोडं करत मिश्रण घालूयात आणि फटाफट आपण हे पापड तयार करून घेऊयात. हे पापड थोडेसे जाडसरच घालायचे कारण वाळल्यानंतर हे बरेचसे पातळ होतात. रव्याचे हे पळी पापड आपल्याला पटापट घालावे लागतात कारण एकदा का हे मिश्रण थंड झालं की यानंतर रवा दाट होतो आणि मग पापड एकसारखे घालणं शक्य होत नाही. यामुळे पटापट हे पापड घालून घ्यायचंय. इथे तुम्ही पाहू शकता की आत्ताच हे पापड खूप सुरेख दिसतात. यामध्ये आपण कोथिंबीर घातली आणि चिली फ्लेक्स सुद्धा घातलेले आहेत. यामुळे हे दिसायला अगदी सुरेख दिसत आहेत. आणि हे घ्या सगळे पापड मी इथे घातलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की मस्त सुरेख असे पापड हे दिसत आहेत. 2 दिवसांमध्ये फॅनच्या हवेखाली हे पापड मस्त वाळले जातात. उन्हात वाळवणार असाल तर मात्र एका दिवसातच हे पापड वाळले जातात. तर चला हे सगळे पापड मी वाळवून घेते. आणि हे घ्या मस्त सुंदर असे पापड आपले तयार झाले. तुम्ही पाहू शकता की मस्त हे पापड दिसत आहेत. यामध्ये घातलेली चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर अगदी मस्त टेस्ट देतात. यामुळे असं चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून जरूर ट्राय करून पहा. दिसायला सुद्धा हे पापड अगदी अट्रॅक्टिव्ह मस्त असे दिसतात. तर चला पापड सुद्धा तळून पाहूयात. पापड तळण्यासाठी इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलंय. एकदा तेल चांगलं गरम झालं की यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि मस्त हे पापड तळून घ्यायचं. अगदी पटापट हे पापड तळून होतात आणि इथे तुम्ही पाहू शकता की मस्त पापड फुललेला आहे आणि दिसायला सुद्धा हा पापड अगदी सुरेख दिसतोय. आणखीन एक पापड तळून पाहूयात. तेलात टाकल्या अगदी लगेचच हा पापड फुलला जातोय. मस्त खुसखुशीत असं हे पापड होतात. हे पहा मस्त पापड तळला गेलेला आहे. आणि हे घ्या मस्त झटपट बनणारे आपले पापड तळून सुद्धा मी तुम्हाला दाखवले. अगदी परफेक्ट हे तळले जातात. हे पहा आणि मस्त कुरकुरीत होतात. अगदी दुपटी तिपटीनेही फुलतात. घातलेल्या चिली फ्लेक्स आणि कोथिंबीरीमुळे याची टेस्ट अगदी मस्त येते. हे पहा अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे पापड आपण तळले असले तरी देखील अजिबात हे तेलकट होते. हे पहा हाताला अजिबात तेल लागलेलं नाहीये. हे पहा मस्त हे पापड तयार होतात आणि चवीला सुद्धा हे पापड खूप मस्त लागतात. आशा करते की आजची ही पापड बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल. अगदी कमी वेळेत कुठलाही पसारा न घालता गॅसची भरपूर आपण इथं बचत केलेली आहे. ही माझी ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. कमेंट करून मला नक्की कळवा की आजची ही रेसिपी आजची ही नवीन ट्रिक तुम्हाला कशी वाटली. चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि या रेसिपीज अजिबात तुमच्यापासून मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉन्सवरती सुद्धा क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.